गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे BBC मराठीमध्ये आपलं. परिकरानंतरची ही सर्वात पहिली निवडणूक आहे, किती कठीण वाटते तुमच्यासाठी? परिकरानंतरची ही पहिल्या सर्वात प्रथम म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि 4 बायपोल निवडणुका आहेत. कठीण आहेत, परिकराची उणीव तर आम्हाला भासतेच, पण परिकराच्या तालमीमध्ये तयार झालेले मी असेन किंवा माझ्यासारखे अनेक नेते आहेत ते या निवडणुकीत आमच्या बरोबर आहेत. सगळेजण त्यात मोठ्या उमेदीने काम करतात आणि सगळ्या लोकांना म्हणजे परिकरभाईंचे आशीर्वाद गोव्यावरती आहेच. त्यांचं स्मरण म्हणून म्हणा किंवा कितीतरी त्याने केलेलं काम या ठिकाणी आहे ते सगळं स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीचे लोक वोटर्स हे भारतीय जनता पार्टीबरोबरच राहणार. इतर गोमंतकातील वोटर्स हे भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत. या निवडणुकीमध्ये परिकर साहेब नसले तरीही राष्ट्रीय नेतृत्वाने स्वतः प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले, माननीय नितीन गडकरीजी येऊन गेले, त्यामुळं या ठिकाणचा उत्साह जो इलेक्शनाचा आहे तो चांगला आहे. परिकर जेव्हा सत्तेत आले, परिकरांनी जेव्हा गोवा हातात घेतला तेव्हा गोव्यामध्ये जी अस्थिरता होती ती संपली होती, पण तुम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा गोव्यात अस्थिरता आलेली आहे, पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झाले, हा सगळा सिनॅरिओ तुम्ही कसा सांभाळता? तुम्ही थोडे दिवस थांबा आणि पहा, गोव्यामध्ये अस्थिरता राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे स्थिर आहे, पुढील 3 वर्ष पण कंप्लीट करेल आणि परत 5 वर्षानंतर पण परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे.